आता आपली ट्रेन आलेली आहे, तर ही आपली ट्रेन आता आपल्याला रत्नागिरीपर्यंत पोहोचवेल. नमस्कार मित्रांनो, मी नितेश पवार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता ना आम्ही सध्याला कोपरामध्ये आणि आता ना वैभववाडीवरून आता आम्ही चाललो आहे रत्नागिरीला, आणि रत्नागिरीवरून मग आम्हाला जायचं आहे गणपतीपुळ्याला. तर आता ट्रेन पकडली आहे जस्ट वैभववाडीवरून. सो ट्रेन ना मित्रांनो बऱ्यापैकी लेट आली आहे, एक तास उशिराने ट्रेन आली आहे. सो आता वैभववाडीपासून रत्नागिरीचा प्रवास ना 2 तासच आहे. सो आता थोडा डिले होईल. सो मित्रांनो आता फायनली रत्नागिरी स्टेशनला आता उतरलेलो आहे आम्ही. तर आता इकडनं जायचं आहे आम्हाला गणपतीपुळ्याला. तर आता सगळ्यात पहिला ना इकडे आता उतरून जरा लंच करूया, कारण की काही लंच वगैरे केला नाही आहे आणि 2:30 वाजलेत, आता वाजून गेलेत. तर चला तर मग आता पहिला ना लंच करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर जरा बघूया की कुठले वे आहेत आपल्याला गणपतीपुळ्यापर्यंत जायला. सो मित्रांनो आता मी आलो इकडे रत्नागिरी बस स्टॉपवरती आणि इकडनंच मग आता गणपतीपुळ्याला जायला बस पकडली आहे मी जस्ट, कारण की ऑटो वगैरे ना खूप भाव सांगत होते, 700-800 रुपये. त्यापेक्षा आता बसने आम्ही जायचं ठरवलं आहे. तर आता 4:15 बस आहे, आता 4:05 झालेत. तर आता थोड्या वेळाने ही निघेल बस, मग तुम्हाला दाखवतो की कसं आहे गणपतीपुळ्याला जातानाचा रोड वगैरे आणि किती तिकीटची प्राईज आहे ते तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगतो. तर चला तर मग आता बस स्टार्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो. सो मित्रांनो आता फायनली मी गणपतीपुळ्याला आम्ही पोचलो आहे आणि हॉटेल वगैरे पण आम्ही इथे बुक केलं आहे. आस्वाद म्हणून हॉटेल आहे इकडे, तिकडे आम्ही आता रूम घेतला आहे. तर ॲक्च्युली आता 8:30 वाजलेत आणि आता मी व्लॉग शूट करतो आहे, कारण की आम्ही इथे 5:30-6:00 दरम्यान पोचलो आणि बरेच इकडे हॉटेल्स वगैरे आम्ही शोधत होतो आणि त्याच्यानंतर फायनली एक आस्वाद म्हणून हॉटेल आहे तो आम्हाला चांगला मिळाला. आणि त्याच्यानंतर मग आल्याच्या नंतर ना इतका थकाला झालेला तर लिटरली बेडवरती जो पडलो आणि सर झोपून गेलो थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर मग आता मग उठून मग व्लॉग शूट करतो आहे. सो तुम्हाला रूम दाखवतो, बेसिक रूम आहे, AC रूम. तर रूम बघून घ्या. तर हे बघा, इकडे ना मेन बेड आहे, तिकडे दोघं लोक झोपू शकतात, आरामात तिघं लोक झोपू शकतात. आणि एक बेड इकडे पण आहे एक्स्ट्रा. आणि इकडे कबाट आहेच आणि त्याच्याबरोबर TV आणि वॉशरूम ना खूप चांगले आहेत, बऱ्यापैकी आहेत चांगले. आता सगळे कपडे सुकत लावलेत आणि मस्त वॉश बेसिन वगैरे पण आहे. मित्रांनो हे बघा, हा आहे ना आस्वाद हॉटेल आहे, म्हणजे हा रेस्टॉरंट आहे आणि त्याच्या पुढच्या साईडलाच रूम्स वगैरे आहेत. हे बघा इकडनं इकडे रूम्स आहेत आणि हा यांचं रेस्टॉरंट आहे. तर हे बघा असा काही एंट्रन्स आहे इकडे जायसाठी, बऱ्यापैकी मोठा आहे थोडा. आणि हे बघा इकडे लहान पोरांना खेळायसाठी पाळणे वगैरे आहेत. सो आता मंदिराच्या मंदिरामध्ये जायला आता एंटर करत आहे. हे बघा इकडे मेन एंट्रन्स आहे इकडचा. आणि हे बघा आजूबाजूला ना माझे छोटे मोठे बरेच दुकान आहेत.
असं होय बघा इकडनं इकडनं आता आपल्याला आतमध्ये असं जायचं आहे. सो मित्रांनो हे बघा हा आहे आपला गणपतीपुळ्याचं मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हे बघा इकडे मस्त असा छोटासा डोंगराच्या खालीच मंदिर आहे आणि हे बघा इकडे मस्त असा समुद्र किनारा. सुपर्ब एकदम वेदर आहे. सो मित्रांनो आता ना आमचे दर्शन करून झालेले आहे इकडे मंदिरामध्ये. आतमध्ये ना कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नव्हता, मोबाईल पण अलाउड नव्हता, म्हणून आम्ही काही शूट वगैरे नाही केला. तर तुम्हाला बाहेरूनचा आता इकडनं व्ह्यू दाखवला. एकदम मस्त आहे मंदिर आणि आताचा जो क्लायमेट आहे ना तो एकदम जबरदस्त आहे. जास्त ऊन पण नाही आहे आणि जास्त गरमी पण लागत नाही, असं मस्त ढगाळ वातावरण आहे. तर बघा परत एकदा खूप सुंदर असं मंदिर आहे. क्राऊड थोडा कमी झाला आहे तरी आज. सो मित्रांनो आता गणपतीपुळ्याच्या बीचवरती आलो आहे आणि ना बीचवरती ना जबरदस्त गर्दी आहे आणि आता बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटीज इथे सुरुवात झालेली आहेत. घोडागाडी आहे व परत कॅमल राईड आहे आणि त्या गाड्या विडकरे आहेत इकडे सगळ्या छोट्या वगैरे. तर पहिल्यांदा तुम्ही इकडचा बीचचा व्ह्यू बघून घ्या, काही जबरदस्त व्ह्यू आहे आणि ना असा बारीक बारीक थोडासा पाऊस पण पडतो आहे. तर पहिला इकडचा व्ह्यू बघून घ्या आणि नंतर मग बघूया काय ॲक्टिव्हिटी वगैरे केली तर हॉर्स रायडिंग काय कॅमल रायडिंग बघूया. पहिला व्ह्यू बघून घ्या इकडचा. सो हे बघा मित्रांनो काय जबरदस्त व्ह्यू आहे, मस्त असा ढगाळ वातावरण आहे आणि गर्दी बघा इकडे. तर बघा गर्दी बघा, लोकं खूप लोकं आली आहेत इकडे. आणि हे बघा इकडे ना त्या गाडी वगैरेमध्ये तुम्ही बसू शकतात आणि इकडे घोडे वगैरे आहेत आणि त्या साईडला ना तिकडे त्या साईडला कॅमल राईड वगैरे होते. तर चला आपण जरा ना पाण्याच्या इथे थोडंसं जाऊया. बीचवरती भरपूर मजा करून झालेली आहे. तर आता 1 वाजलं आहे तर आता जाऊया जरा लंच वगैरे करायला. इथे बरेच ऑप्शन्स आहेत लंच आणि डिनरचे. तर चला बघूया कुठल्या ते आपल्याला चांगला जेवण मिळतो जेवायला. तर चला तर मग आता तिकडे गेल्याच्या नंतरच तुम्हाला दाखवतो की काय आहे आम्ही जेवतोय वगैरे. सो हा बघा हा आहे हॉटेल आणि बघा इकडे आतमध्ये असं सिम्पल असं बसायची सीट्स वगैरे आहेत. सो हा बघा हा आजचा इकडचा मेनू कार्ड आहे. सो हे बघा मम्मीची प्रॉन्स थाळी आलेली आहे. तर काय काय बघूया जरा आपण त्याच्यामध्ये. प्रॉन्स ग्रेव्ही आहे आणि ह्याच्यामध्ये बघा सगळे प्रॉन्स आहेत, मस्त मोठे मोठे प्रॉन्स आहेत आणि सोलकढी राईस आणि भाकरी आहे.
सो हे बघा इकडे माझी खेकडा थाळी पण आलेली आहे बघा याच्यामध्ये हे बघा खेकडा आहे मस्त सोलगडी राईस ही ग्रेव्ही आहे आणि भाकरी आहे मस्त सो इकडे बघा पॉम्पलेट थाळी पण आली आहे हे बघा हे मस्त दोन पॉम्पलेट आहेत एकदम जबरदस्त दिसत आहे आणि याच्यासोबत ग्रेव्ही सोलगडी राईस आणि भाकरी सो मित्रांनो आता दुपारचा लंच करून ना रूममध्ये आलेलो आणि त्याच्यानंतर जरा वेळ झोपून गेलेलो कारण की खूप थकाला आलेला तर आता त्याच्यानंतर प्लॅन असा होता की आम्हाला ना इकडे नियर बायमध्ये प्राचीन कोकण म्हणून एक जागा होती ठिकाण तिकडे जरा जायचा होता पण आता ना आम्ही निघाला जस्ट घेतला आणि पावसाला ना जोरदार सुरुवात झाली आहे तुम्हाला दाखवतो की कसा पाऊस पडतोय सो मित्रांनो आता आम्ही निघालोय पाऊस थोडासा कमी झालाय तर आता आम्ही विचार केला की आता पटापट ना तिकडे जाऊया कारण की इकडनं ना 5 मिनिटच्या वॉकिंगवरतीच आहे पण हलका हलका पाऊस पडतो आहे तर चला तर मग तरी आपण जाऊन जरा बघूया की काय आहे तिकडे हे बघा इकडे ॲड पण लावली आहे प्राचीन कोकण एक अनोखे म्युझियम हे बघा याच साईडनी आहे तिकडे जायचं रूट मम्मी इकडे तर आमचा ना जो कोकण प्राचीन कोकणचा जो प्लॅन होता ना टोटली फ्लॉप गेला कारण की पाऊस इतका जबरदस्त पडायला लागला आहे ना इकडे तर आम्ही अर्धवट गेलो आणि तिकडे अडकून पडलो मग तिकडनं निघता पण येत नव्हता मग फायनली एक ऑटोवाला मिळाला आणि आम्हाला हॉटेलपर्यंत आणून त्याने सोडला तर मग आता हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर ना मस्त आम्ही चाय ऑर्डर केली आहे आणि त्याच्याबरोबरच ना बघा मस्त गरम गरम बटाट्याचे भजी पण ऑर्डर केलेत तर आता तिकडे नाही जायला मिळाला तर आता ॲटलिस्ट इकडे थोडा बहुत बसून हॉटेलमध्ये मस्त पावसाची तरी मजा करूया मजा घेऊया थोडी तर चला मग आता थोडा असा नाश्ता वगैरे करून परत आता जाऊया आपल्या रूममध्ये आणि मग पुढचा काय प्लॅनिंग आहेत ना ते मी तुम्हाला सांगतो आता थोड्या वेळाने सो मित्रांनो उद्याचा प्लॅन आहे मार्लेश्वरला जायचा तर आम्ही प्रायव्हेट गाडी बुक केली आहे जी आम्हाला मार्लेश्वरला नेईल आणि मग दर्शन वगैरे करून मग आम्हाला रत्नागिरीला ड्रॉप करेल मग रत्नागिरीवरून मग आम्हाला स्लीपर बसेस वगैरे मुंबईला जाणाऱ्या त्या बघायच्या आहेत आणि मग ते बुक करून मग आम्हाला मुंबईला निघायचं आहे तर सगळ्यात पहिला आता हा जो आजचा जो व्लॉग होता ना गणपतीपुळ्याचा त्यावेळेला मी इथेच एंड करतो आणि मग उद्या नवीन व्हिडिओ तुम्हाला मार्लेश्वरचा दाखवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ मग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओला जो आहे मार्लेश्वरचा तर ते तुम्हाला दाखवतो की कसा आम्ही गणपतीपुळे ते मार्लेश्वर ट्रॅव्हल केला तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये